एका प्रेमी उगलाने पळून जाऊन घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. लग्नाच्या अवघ्या 3 दिवसांनी त्यांच्या घरात घुसून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तामिळनाडूच्या थुतुकुडी येथील मुर्गुसेन भागात ही घटना घडली आहे. भर दिवसा घरात घुसून एका जोडप्याची हत्या करण्यात आली. मुर्गेसेनने येथील मारी सेल्वम आणि थिरुवी नागा येथील रहिवासी कार्तिक हे गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंधात होते. 30 ऑक्टोबर रोजी दोघांनीही घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न केलं आणि मुर्गेसेन नगरमध्ये एकत्र राहू लागले. काल संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अचानक 5 अज्ञात त्यांच्या घरात घुसले. त्यांची निर्घृण हत्या करून घटनास्थळावर त्यांनी पळ काढला. पोलिसांना घटनास्थळी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आरोपी 2 दुचाकीवरून आले होते. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.